नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जो कालचा आपला पोर्शन आला होता त्या पुढचा पार्ट जो आहे 1.4 मधला क्वेश्चन आपण आता बघणार आहोत. त्याआधी महत्त्वाचं काय आहे, तुम्ही सॉल्व म्हणून तुम्हाला सोडवायला सांगितलं होतं, सोडवा असशील. आज जर काही अडचण असेल तर मला संध्याकाळी सांगा, फक्तचा व्हिडिओ तुम्हाला तयार करून तो सोडवला जाईल. असेल तर संजना आणि वैष्णवी यांच्याकडे ते सोडून दिलेलं आहे, त्यांच्याकडून तुम्ही ते व्हॉट्सअप ग्रुपवर घेऊ शकताय. त्यानंतर बघा, आपल्याला आता 1.4 मधला क्वेश्चन बघायचा आहे, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. 100% बोर्डाला 4 मार्काला क्वेश्चन तो येणारा आहे. मॅक्झिमम वेळा मी त्याला रिपीट झालाय, तर कसा आला तो 1.4 तिसरा क्वेश्चन आहे. तिसरा क्वेश्चन येतोय बघा, परीक्षे 6 x + 2 + 31 x + 3 = 85. तिसरे इक्वेशन आहे 31 x + 2 + 27 x + 3 = 89. हे गणित आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे,
समान आए चार चार वजा है मगर अगर वो वजा चार तो आपको एक चार वजा चार ने भाग तो समान करना यम वजा यन बराबर एक इक्वेशन नंबर फोर सेट करा है सहा त्यात आपण काय करतोय जी नवीन इक्वेशन आलेली असतात तर तो भिन्न अधिक आहे इथं वजा आहे चिन्ह भिन्न आहे जे घालायचं आहे ते जे घालायचं आहे त्याच्याप्रमाणे काय करतो आपण सहा पाच अधिक सहा समीकरण पाच अधिक समीकरण सहा काय ना सांगा यम अधिक यन बरोबर तीन यम वजा यन बरोबर एक दोघांची बेरीज देणार दोन यम हे जाते चार नंबर आएगा चारशे दोन दोनों की दोन नंबर दोन अभी समीकरण टाइम नंबर दोन कि पांच किंवा सहा मध्ये टाकायची जे सगळं फोटो दाखवून द्या ही किंमत पांच मध्ये ठेव पांच काय बघा किंमत एन बरोबर तीन यांची किंमत दोन टाकायचे दोन अधिक एन बरोबर तीन नंबर पाहायला तीन वजा दोन यांची किंमत किती आली एक एनची किंमत आणि एनची किंमत आली पण आपलं गणित कशा स्वरूपात आहे एक्स वजा दोन आणि वाय आपलं उत्तर एक्स आणि वायच्या स्वरूपात यायला पाहिजे म्हणजे मानले त्यांना परत द्यायचं काय मानले आपण बघा ठीक आहे एक छे एक्स वजा दोन बरोबर एम त्यानंतर एक छे वाय अधिक तीन बरोबर एम समीकरणामध्ये टाका त्यांची किंमत किती आल्या दोन दोनशे एक हे तिरकस होणार हे गुणिले एक एक म्हणजे दोन कंसात टाकायचा आहे हे इकडे जातो म्हणजे कोणता म्हणजे बरोबर एक दोघांचा गुणाकार दोन एक परत एकदा गुणाकार दोन 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 चार एक चिन्ह वजा त्यामुळे आता चार अधिक मिळाली एक अधिक चार बरोबर दोन एक्स हे किती आलं पाच बरोबर दोन एक्स या दोघांचा काय असतं गुणाकार एकदा गुणाकार पाचशे दोन बरोबर काय आला एक्स यांची किंमत किती आली पाचशे दोन हे आली आपली पहिली उत्तर आता दुसरं काय आहे उत्तर एक छेद वाय अधिक तीन बरोबर एक छेद एक यांची किंमत किती आल्या एक किंमत टाकायला एक नंबर फरक पडतं काय एक किती एक म्हणजे एक असल्यामुळे काय झालं वाय अधिक तीन हे अधिक वजा एक वजा तीन बरोबर आला वाय वायची किंमत किती आली वजा दोन किती देणार शेवटी उत्तर उत्तर बरोबर पाचशे दोन दुसरा एक वजा दोन उत्तर शेवटचं एवढं जरी सोडवलं आपण सिस्टमॅटिक सोडवलं सिस्टमॅटिक सोडवल्यानंतर आपलं उत्तर किती आलंय पाचशे दोन आणि वजा दोन पाचशे वजा दोन आल्यानंतर हे झालं आपलं उत्तर फायनल एक दोन तीन चार चार प्रकारे दिलंय तर आपलं उत्तर व्यवस्थित यायला पाहिजे जर व्यवस्थित दिला तर व्यवस्थित आपल्याला चार पैकी चार मार्क पडतात तुम्ही बघा आपल्या वैध व्यवस्थित घेऊन घ्यायचा आहे सेम क्वेश्चन एक आहे प्रॉब्लेम सेट मधला आहे तो संख्येनं मधला तो घेतो व्यवस्थित घेऊन घ्या समजलं असं तुम्हाला तुमचा क्वेश्चन काय बघा अधिक एक बरोबर यम आणि
अधिक दो ओवर एन एक्टिविटी लगा बड़ा देखा ये बड़ा देखा तो एक्टिविटी में ये रहो ये मैं ये अच्छा क्योंकि सभी घर में क्यों सभी घर में छोड़ा नहीं पता है तो क्या सभी घर में छोड़ा सभी घर क्या तो क्या सात एन अधिक तेरह एन बराबर अड़तालीस क्वेश्चन नंबर तीन अंदर तेरह एन अधिक सात एन बराबर पच्चीस क्वेश्चन नंबर चार क्या अंदर कितने चेंज नहीं होते हैं अब तो बताओ सात कितना है कितना सात है कितना है तेरह कितना है तेरह क्या तो बताइए कितने क्वेश्चन नंबर साइड है अंकांची अदला बदल अंकांची अदला बदल जब कितना स्टेज है मुझे करते हैं इधर बेजिस करते हैं फिर आवाज़ भी करते हैं क्वेश्चन आते हैं यार पर बेजिस करते हैं नहीं कहीं कि मत करना तो जब हमारा अपना नहीं सुनो ऐसे जगह नहीं लगा तो अच्छी बेजिस तो इधर दिया दिखा सकते हैं कितना है सात यम अधिक तेरह यम ओवर सत्ताईस तेरह यम अधिक सात यम ओवर छत्तीस बेजिस कितना है बीस यम अधिक बीस यन बराबर सात इसमें भागू इसमें बोला क्या है ना यन अधिक यन बराबर तीन कुल से क्वेश्चन क्वेश्चन नंबर पांच क्या तो क्या तो दावों में सब की रखते हैं और सब की रखते हैं ऐसा का तीन तीन का है सात यन अधिक तेरह यन बराबर सत्ताईस क्वेश्चन नंबर पांच सहा दोगे मतभेद करोबर तीन यम वजा बरबर एक बेवीस दोन यम जाते चार यम बरबर चार छेद दोन यम बरबर दोन तुम्हाला होमवर्क साठी एक आहे त्यानंतर
उत्तर संकीर्ण ए इथं क्वेश्चन सहाव्या तर तिसरं जे आहे इथं लिहिलं बघा क्वेश्चन नंबर दोन नंतर तीन जो आहे तो तुम्हाला काय होमवर्क आहे होमवर्क बघा शब्द काय नसेल तर उद्या मी सांगेन त्यानंतर एकोणचार पाचवा क्वेश्चन आहे बघा एकोणचार नंतर त्याचा शेवटचा एक क्वेश्चन राहतोय आपला तो आहे पाचवा क्वेश्चन तो फक्त तुम्हाला तयार करून देतो बाकी तुम्ही घरी सोडवा परफेक्टली यायला पाहिजे ओके धन्यवाद।